नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित कृष्ण परिणीता आजचा भाग आपला चालला आहे दुसरा एकदा एकादशीला देवाची यथासांग पूजा करायची म्हणून विष्णू चित्तांच्या पत्नी पूजेचं तबक भाविकतेने व्यवस्थित भरत होत्या शुचिरभूत होऊन चोळं नेसलेल्या विष्णू चित्तांना देवळात जाण्याची त्वरा झाली गोदा अशी हाक मारण्यापूर्वीच हार हातात घेऊन गोदा त्यांच्याजवळ आली त्या घाईघाईतही विष्णूचित्तांना आणि त्यांच्या पत्नीला एकाच वेळी जाणवलं की आपली ही लावण्यवती कन्या आता हळूहळू उपवर होऊ लागलेली आहे हार घेऊन विष्णूचित्त लब्बगिनी देवळात आले देवाच्या गळ्यात हार घालता घालता अचानक त्यांचा हात थबकला अरे हे आत असं कसं घडलं प्रत्येक काम नेटकेपणाने करणाऱ्या गोदावने केलेल्या हारात एक मोठा केस अडकलेला त्यांना आढळला पण तोवर हार देवाच्या गळ्यात घालू नाही झाला होता अपराधीमनाने त्यांनी देवाच्या मुखाकडे पाहिलं तर देवाच्या मुखावरलं नेहमीचं प्रसन्न हास्य आज अधिकच गडद झालेलं त्यांना दिसलं तरी हे त्यांनी पटकन तो हार मूर्तीच्या गळ्यातून काढून घेतला आणि नवीन हार आणण्यासाठी ते वळले जाता जाता त्यांनी सहज देवाकडे वळून पाहिलं तेव्हा तर त्यांना धक्काच बसला हार काढून घेतल्यावर देवाच्या चेहऱ्यावरचं हास्यही काढून घेतलं की काय असं दिसत होतं विष्णू सहस्रनामाचा जप करीत विष्णू चित्तांनी ताबडतोब नवीन हार तयार केला आणि देवाला घातला दुसऱ्या दिवशी विष्णू चित्त पूजेसाठी जरा लवकरच तयार झाले गोदा हार तयार आहे नवाळा या त्यांच्या प्रश्नाला उत्तर न मिळाल्यामुळे ते गोदाच्या खोलीकडे वळले आणि समोरचं दृश्य पाहून अवाकत झाले देवाच्या मूर्तीला अपात मस्त घालण्यासाठी केलेला गेंडेदार हार गोदाने चक्क आपल्या स्वतःच्या गळ्यात घातला होता जगातलं सगळं सौंदर्य आणि पावित्र्य त्या हाराने वेष्टिलेल्या तेजस्वी मुलीमध्ये एकवटलेलं आहे असं विष्णू चित्ताना भासलं भावभक्तीने गोदाची मूर्ती विलक्षण मोहक दिसत होती तिच्या मुखावरलं तेज हजारल्या फुलांवर ओसंडत त्यांना दिसत होतं आधी मायेचं रूप असंच असेल का विष्णू चित्तांच्या मनात विचार आला पण दुसऱ्याच क्षणी त्यांना रागाने घेरलं अगं पोरी काय करतेस तू प्रत्यक्ष देवाचा हार आपल्या गळ्यात घालून तू मलीन केलास आता असा हार मी देवाला कसा घालू आज केलंस की रोजच असं आहे हां म्हणूनच मला काल हारात केस सापडला अरे रे रे केवढं पाप घडलंय माझ्या हातून ताज्या सुकुमार फुलांचा हार देवाला मी घालीत होतो की निर्माल्य विष्णू चित्त बोलले पण दुःख संतापाने त्यांना नंतर बोलवेच ना गोदाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंकडे बिलकुल लक्ष न देता ते बागेत गेले विष्णू सहस्रनामाचा घोष करीत एक एक फूल निवडून घेत त्यांनी स्वहस्ते देवासाठी हार बनवला तसंच मंदिरात जाऊन देवाच्या पायावर डोकं घाशीत त्यांनी क्षमा याचनाही केली स्वतः बनवलेला हार त्यांनी देवाच्या गळ्यात घातला नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हार घातल्यावर त्यांनी देवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ते एकदम चपापले देवाच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं हास्य लोप पावलेलं लो होतं विष्णू चित्तांचा चेहरा अगदी पडला आणि जड अंतकरणाने ते मागे सरले तेव्हा देवाच्या गळ्यातील हार गळून पडलेला त्यांना दिसला आत्तापर्यंत असं कधी घडलंच नव्हतं हो विष्णू चित्तांचे डोळे भरून आलेत ते पुनश्च बागेत गेले प्रभू नाम घेत घेत त्यांनी एक एक फूल तोडलं त्याचा हार बनवला आणि परत मंदिरात येऊन थरथरत्या हातांनी तो देवाच्या मूर्तीला घातला पण ते जरा बाजूला होत आहेत की नाही तोच तो हार देवाच्या गळ्यातून गळून पडला बाजूला उभ्या असलेल्या पुजारींना विष्णूचित्त म्हणाले गुरुजी आता देवाला हार घालण्याची माझी हिम्मत होत नाही आहे आपणच आता आपल्या हातांनी तो हार घालावा पुजारीही प्रकाराने दिगमूडच झाले होते पण तरीही त्यांनी स्वतः नवीन हार करून देवाला घातला तर तोही हार तसाच गळून पडला देवाच्या गाभाऱ्यात उदासीन स्तब्धताच भसरलेली होती आणि विद्ध मनाने विष्णू चित्त घरी परतले तो संपूर्ण दिवस अन्नपाणी वर्ज करून केवळ हरिनाम घेत त्यांनी घालवला आहे तरीही अस्वस्थता काही सरे ना रात्री डोळ्याला डोळा लागेना उत्तर रात्री केव्हा तरी डोळा लागल्यावर विष्णूचित्तांच्या स्वप्नात साक्षात वटपत्रशाई भगवान आले स्वप्नातल्या देवाच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीच प्रसन्न स्मित होतं देवाचं ममतेने भरलेले शब्द विष्णूचित्तांच्या कानी पडले तू असा उदास होऊ नकोस एकच लक्षात ठेव की गोदाचा तनुस्पर्श झालेला पुष्पहारच मला अत्यंत प्रिय आहे मी दीप असलो तर ती माझं तेज आहे मी फूल असलो तर ती माझा सुगंध आहे आणि म्हणूनच तिच्या अंगाचा सुगंध ज्या हाराला नाही तो हार मी स्वीकारला नाही विष्णूचित्त जागेच आले गोदाच्या जवळ जाऊन तिला पोटाशी घेऊन त्यांनी तिला आनंद असून नाहू घातला आणि तिला म्हणाले साक्षात परमेश्वराचाच आनंद आहेस तू बाळा आज तुझ्यामुळे मला त्याचं दर्शन झालं तो शिव तर तू त्याची शक्ती आहेस हे त्यानेच मला समजवलं पोरी तू धन्य आहेस कोदाईच्या आईला विष्णू चित्तन सारा प्रकार सांगितल्यावर त्याही उद्गारल्या गोदाचं महात्म्य आपण कितीतरी वेळा अनुभवला आहे होय ना हाराची कथा सुगंधाप्रमाणे सर्वत्र पसरली गोदाचा भक्तीच्या राज्यातील अधिकार पाहून सर्वजणच गहीवरले तिला शुड्डी कोडूनं नच्ची यार म्हणजे जिच्या अंगस्पर्श झालेली पुष्प देव स्वीकारतात असे श्रेष्ठ भक्त या नावाने संबोधू लागली आजही बालाजीच्या मंदिरात गोदा म्हणजे आंदाळची म्हणजेच गोदाचं संत मालिकेतील हे नाव आहे ही मूर्ती असतेच पतीपेक्षा पतिव्रतेचा गौरव अधिक होतो या न्यायाने देवापेक्षा देवाच्या भक्ताचं कोडकौतुक जास्त होतं अनन्य भक्तीचा आदर्श म्हणून लोक गोदाकडे बघायला लागले आता ती फक्त विष्णू चित्तांच्या घरातली एक अशी न राहता साऱ्या गावाची लाडकी कन्या बनली होती सर्वांच्याकडून इतकं प्रेम आणि सन्मान मिळूनसुद्धा गोदाच्या मनाला त्या गौरवाचा स्पर्शही झाला नाही चौदा पंधरा वर्षाची ती निष्पाप कुमारिका कृष्णभक्ती इतकी बुडून गेली होती की गावातले सर्व लोक तिला गोपगोपीप्रमाणेच भासायचे जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने गोकुळातल्या ज्या लोकांना कृष्ण सहवास मिळाला ते पुण्यात्मेच गोदाला प्रत्येक व्यक्तीमध्ये अनुभूतीस येत होते त्यामुळे ती प्रत्येकाशीच परम आदरानेच वागत होती तिच्या या निर्मळ कृष्णतल्लीनतेमुळे लोक तिला आळवार म्हणजे संत मालिकेतील एक संत असेच मानायला लागले आणि ते तिला अंदाळ असं म्हणू लागले अंदाळ म्हणजे विश्वाला तारणारी जगाचा उद्धार करणारी श्रेष्ठ भक्त असा त्याचा अर्थ आहे नित्य नियमाप्रमाणे अंदाळ विष्णूच्या हारासाठी बागेत फुलं गोळा करायला जायची झाडावर उमललेल्या फुलांपेक्षा टवटवीत दिसणारी अंधाळ हळुवारपणे एक एक फुल खुडायची गोळा करणाऱ्या आंदळाचं रूप विलक्षण विलोभनीय असल्यामुळे तिच्यावरल्या श्रद्धेने वेडावलेले गावातील लोक खास तिच्या दर्शनासाठी रोज भल्या पहाटे उठून बागेभोवती गोळा होत अंधाळच्या रूपाने त्यांना मूर्तिमंत भक्तीचंच दर्शन होत असे आणि त्यातून सर्वांना असीम शांतीचा अनुभवही येत असे फुलांनी परडी भर गच्च भरली की अंधाळ अतिशय सुबकपणे एक एक फुलहारात गुंफायची जणू भक्तिशास्त्रातलं एक एक तत्व त्यातून ती रचायची गोपी भावाचे संपूर्ण मर्म जाणणाऱ्या आंधळच्या मुखातून मधुर गीत बाहेर यायला लागायचं कृष्णप्राप्तीसाठी गोकुळातल्या गोपींनी कात्यायन्य नावाचं व्रत केलं होतं मार्गशीर्ष महिन्यात प्रातकाली उठून कृष्ण गान करीत गोपी कालिंदीच्या पाण्यात स्नान करायच्या संपूर्ण दिवस उपवास करायच्या केवळ कृष्णाचंच मानसपूजन करायच्या आणि त्याच प्रेमभक्तीच्या भूमिकेत आंदळने तिरुपाव्यई नामक तीस कवनांचा सुंदर गीताहारही गुंपलेला आहे त्याचा भावसुगंध आजही आपल्याला अनुभवण्यास मिळतो तमिळ वैष्णवांना वैतील कवनं मुखोद्गतच असतात मार्गशीर्ष्यातल्या प्रात सणाच्या वेळी ती मोठ्या भक्तिभावाने गायली जातात तिरुप्पावईमधील प्रत्येक कवनाला पाशुरम असं म्हणतात कृष्णप्राप्तीसाठी गोपींनी यमुने शुचिर्भूत होऊन कात्यायनी देवीचं पूजन केलं होतं तोच संदर्भ या काव्यग्र संग्रहाला आहे संत आपल्या या तिरुप्पावयींमधून साऱ्या जगतवासियांना सांगते की कृष्णप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या या व्रतात अन्न निग्रह तसंच मनोनिग्रह करून अखंड कृष्णगान करायचं असतं यमुनेत स्नान करणं म्हणजेच विकारांना धुवून निर्लेप होणं या व्रतात शरीराच्या शृंगाराकडे लक्ष न देता सदाचाराकडे लक्ष दिलं जातं यात दानधर्माला विशेष महत्त्व आहे आणि या, आण या पवित्र कर्माच्या मार्गाने आपण परम त्या परमपुरुषाप्रत जाऊ शकू या व्रतामुळे केवळ व्रतकर्त्यांनाच लाभ होईल असं नसून साऱ्या समाजाला त्यामुळे सुखसमृद्धी मिळेल गावातील सर्वांनीच कृष्ण व्रतात सामील व्हावं म्हणून आंधाळ साथ घालीत आहे तिरुप्पा वैच्या एकेका पाशुरात आंधळा एकेका कृष्ण सखीला उठवून आपल्याबरोबर येण्यास आवाहन करीत आहे आणि या सख्या म्हणजे कृष्णशक्ती असलेल्या राधेच्या जणू अष्ट सख्याच आहेत अथवा नवभक्तीमधील अर्चन कीर्तन आदी एकेक -एक भक्ती आहेत सखीला उठवताना आंधळने पहाटेच्या निसर्ग दृश्याचं सुंदर वर्णन केलं आहे आणि त्यामुळे गोकुळातील प्रभात आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती म्हणते पाखरांची किलबिल सुरू झाली चंद्र विकसित कमळं मिटून सूर्य विकसित कमळं उमलली आहेत नाहून माकून दही घुसळणाऱ्या गोपिकांच्या रुहांड्यातून चुबुक चुबुक असा आवाज येत आहे वासरं हंबरत आहेत शुक्राची चांदणी उगवली आहे आणि गुरूचा तारा अस्तंगत झाला आहे अशा या सुशीतल वेळी निजायचं का असतं तेव्हा लवकर उठा केवळ स्वप्नात कृष्ण अनुभवू नका तर यमुना जलात अवगाहन करताना सर्वांच्या बरोबर कृष्ण गान करून प्रत्यक्षात कृष्ण अनुभव घ्या एक सखी म्हणाली होती मी सर्वांच्या अगोदर उठून सर्वांना उठवीन पण सर्वजण उठले तरी ती उठलीच नाही म्हणून अंदाज तिला पहाटे मी हो तुम्हा सर्वांना उठवीन विसरली सका सखे हे वचना तू तर नित्रे माझी अजून भग सरोज हे कसे उमलले आणि कुमूदे मिटू लागले निसंगाची भगवी वसने लेहन मुनि हे निघाले यमुना जलिगुला अपुलालाही कराय चेना अवगान विसरलीस कासखे हे वचन निद्रे माजी अजुना भेद कवाडुन आत्मरूपाचे घविति दर्शन विसरलीस कासखे हे वचन निद्रे मा अजुना भूभक्तीच्या जय घोषास्तव शंख नाद करीती मुनी जन पावन समयी होईल पावन सहजची अपुले ही होतन मना विसरली सका सखे हे वचन तू तर प्रे मा जी अर्जुन अशावेणि कानि जावे झडोनी जड़ जागे भावे राजीवलोचन भगवंताचे तन्मय गान करावे सख ये गे जागृत होता होतील जागृत पंच प्राण विसरलीस का सखे हे वचन तू तर निद्रे माझी अजून विसरलीस का सखे हे वचन अशा अर्थाची पदं तिरुप्पावईमध्ये आहेत कृष्णाचा उल्लेख करताना आंधळने कृष्णाच्या बाललीलांचं त्याला विशेषण दिलेलं आहे जसं स्वत आईकडून दाव्याने बांधून घेणारा शकटासुराचा शकट लाथेने उडवणारा गोपकुलाचा मंगलदीप असणारा याचप्रमाणे विष्णूच्या दहा अवतारांचाही त्या विशेषणात उल्लेख आहे शिवाय महाप्रलयातील वटपत्रशाही शेषनागावर योगनिद्रा घेणारे असंही ती कृष्णाला गौरविते आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण